मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना आता माझा बैलगाडा आहे चॅनेलवर मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला करा सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे SS बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला वळूया व्हिडिओकडे। मंडळी अखंड महाराष्ट्राचा लढका सप्तेंद्र केसरी बकासूरने काल निमसोड मैदानावर एक नंबर पटकवला। मित्रांनो बकासूरला किती दिवस झाले एक नंबरचा गुलाल मिळत नव्हता पण फायनली काल बकासूरला एक नंबरचा गुलाल मिळाला। तर मंडळी आता आपल्या सर्वांनाच जाणून घ्यायचे असेल आपला बकासूर पुढच्या कोणत्या मैदानावर दिसणार आहे। तर मंडळी आपला बकासूर 5 दिवसांचा आराम करून एका मोठ्या मैदानासाठी सज्ज होणार आहे। तर मंडळी नक्की कोणते आहे हे मोठे मैदान आणि ह्या मैदानावर बकासूर पळणार आहे। तर मंडळी दिनांक 9 वार शनिवार रेटरे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे मोठ्या रकमेचे मैदान पार पडणार आहे। तर मंडळी प्रथम पारितोषिक हे तब्बल 3.5 लाख रुपये आहे। द्वितीय पारितोषिक हे 2 लाख रुपये, तृतीय पारितोषिक हे 1 लाख रुपये, चतुर्थ पारितोषिक हे 75,000, पंचम पारितोषिक 50,000 आणि 6वे पारितोषिक 35,000 आणि 7वे पारितोषिक 25,000 असे आहे। तर मंडळी मैदानावर टोटल 7 मोठ्या रकमेची पारितोषिक आहेत। मैदानाची प्रवेश फी ही 2,000 रुपये अशी आहे। अशा या मोठ्या रकमेच्या मैदानावर आपला बकासूर 9 तारखेला सज्ज होणार आहे। मित्रांनो ह्या मैदानासाठी बकासूर 5 दिवसांचा आराम दिला आहे। मित्रांनो 9 तारखेला आपला बकासूर रेट्रे धरणे येथे दाखल होणार आहे। तर मंडळी बकासूर येथे नक्कीच गुलाल करणार यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बकासूरचा पहिरा आपण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला करा सबस्क्राईब आणि तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।